याच ठिकाणी एक जंगी स्वागत झालेला आहे। उपस्थित सर्व मंचावरील व्यासपीठावरील सर्व मान्यवर वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय सर्वजित बनसोडे सर, आता सर्वच त्यांच्या विषयी इतके बोललेत की मला वाटतं मी त्यांच्यावर बोलायची काही गरज नाही, पण मी दोन शब्द त्यांना शुभेच्छा देणार आहे। सूरज चाहे कितना भी अपनी आग बरसाए, समुद्र कभी सुखा नहीं सकता। सर्वजित बनसोडे सर, तुम्हारे नाम का ये रुतबा, चाहे तुम्हारे साथ कोई कितना भी खिलाफ बोले, कम नहीं कर सकता, कम नहीं कर सकता। तुमच्या नावामध्ये जे सर्वजित आहे, देह समदे जमलेले ते सर्व तुम्ही जिंकलेले, त्याच्यामुळे तुमच्यावर प्रेम करणारे इथे जमलेले, तर तशा या सर्वजित माणसाला माझ्याकडून सर्व जिकाशा शुभेच्छा, धन्यवाद, जय भीम। जाहीर करतो, जय भीम, नमो बुद्धाय, जय भीम। हॅलो सर, साहेबांच्या वाढदिवसासाठी सगळे जण आलेले आहेत, मी अकल्यावरून आलेलो आहे, चार तासापासून साहेबांसाठी थांबलो होतो, आता त्यांचे दर्शन झालं, सगळं झालं, दर्शन वगैरे आपल्यात नाही, नमो बुद्धाय, जय भीम, सप्रेम जय भीम, अकोल्यामधून आलेलो आहो, पण असा नेता आमच्या अकोल्यामध्ये पाहिजे, सगळीकडे पाहिजे, त्यांचा बाले किल्ला जरी असला बाळासाहेबांचा, तर त्यांना असा नेता भेटला नाही, मी असा कार्यक्रम अजूनही पाहिला नाही। बाळासाहेबांना स्वतः मला पदं तिथं गेलं होतं की बा तू पद घे, एखाद तरी कार्यकर्ता असून सगळ्यात मोठं कार्य त्याच्या कामावरून होते साहेब, तसं भेटत नाहीये, पण साहेबांना तेवढं काम केलं म्हणून तेवढे कार्यकर्ता मोठे आहेत ते, त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी एवढ्या शुभेच्छा देता, आणखी मोठं काम करा, पण आमच्या अकोला जिल्ह्यासाठी कोणतरी द्या, ते सम्राट असो विलास असो कोणी असो, अकोल्यामध्ये सगळं फेक आहे साहेब, सगळं फेक आहे, हे लोक असेच करतात, आणि मला कसं आहे तुमच्यासारखे लोक पाहिजे, मी त्यांचं सगळं मोडून काढलं, कारण बाळासाहेब बाबासाहेब कायात हे मला माहित आहे, मी त्या चळवळीत कधी जोडलं नाही, तुम्हाला पाहून असं वाटते की खरोखर हे नेते चांगले आहेत, यांच्यासाठी काम करा, आणि दादा तुम्हाला एकच विनंती करतो, अकोल्या जिल्ह्यासाठी एक तरी नेता द्या, आम्ही बाळासाहेबांसाठी सगळंच काही करतो, आमचे आईबाप आम्ही सगळंच काहीतरी करतो, धन्यवाद। नाव सांगा दादा, परिचय द्या, माझं नाव दिनेश आठवल्या, मी आठवले जरी असलो पण आठवले गटाचा मुळीच नाही, तो चप्पल दुसरी घालते आणि नाटक दुसरे करते, चालेल ना, धन्यवाद साहेब। बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो। आज या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी ऍडव्होकेट सर्वजित बनसोडे सरांचा आज वाढदिवस आहे, तरी मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो, जय भीम। या देशातील ज्या ज्या अन्यायकारक रूढी आणि परंपरा होत्या, त्या अन्यायकारक रूढी आणि परंपरेच्या विरोधात जाऊन ज्यांनी या देशाला एक अत्यंत सुंदर असं जे अत्यंत सुंदर असं स्वातंत्र्य दिलं, अशा सर्व महामानवांना प्रथम माझं स्वीकार अभिवादन। बांधवांनो, आज या ठिकाणी एक अत्यंत आनंदाचा आणि एक उत्साहाचा दिवस, आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या कित्येक वर्षापासून ज्यांनी आपल्या आयुष्याची आजपर्यंतची सगळी वर्ष केवळ चळवळीसाठी अर्पण केली, अशा एका महान नेत्याचा वाढदिवस, आदरणीय सर्वजित दादा बनसोडे यांचा हा वाढदिवस, आणि यांच्याच वाढदिवसाच्या निमित्ताने या विचारपीठावर बसलेले सर्व मान्यवर बहुतेक वयाने माझ्यापेक्षा सगळेच कमी असतील, नाही का, हा ना, बहुतेक माझ्यापेक्षा हे बसलेले सगळे वयाने कमी असतील, आपण मला या ठिकाणी प्रवक्ता म्हणून बोलण्याची संधी दिली, माझी प्रवक्ता आहे वंचित बहुजन आघाडी, आणि बघा
मला खरंतर सुरुवातीला वाटलं होतं एवढ्या मोठ्या माणसाला कशा शुभेच्छा व्यक्त करायला आपण, पण नंतर मात्र थोड्या आपल्या सगळ्यांच्या विनंतीचा सन्मान करून मी या ठिकाणी आदरणीय दादांना सर्वजित बनफुडेंना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उभा बनारो. सर्वोत्तम मी असं म्हणेन ते विशेष अवघे तुझ्या रूपगुणांचे, ते विशेष अवघे तुझ्या रूपगुणांचे, तेजांस होऊन राहती या सृष्टीचे, त्या तेजांस तू अखंड मध जवळी तव स्नेहा कुठले विरहाची काजळी. बनारो की कधी कधी माणसाला वाटतं की विरह आहे, परंतु सर्वजी दादा हा विरह वगैरे काही नाही, त्या विरहातृत्या त्या काजळीतून तुम्ही माझ्याजवळ आहात. खरं तर आज पिंपरी चिंचवड शहराचं भाग्य आपल्या चळवळीमध्ये भाग्याचा आणि चवळीचा काही संबंध नाही, तरी सुद्धा या पिंपरी चिंचवड शहराचं भाग्य आहे की असा नेता या वंचित बहुजन आघाडीला मिळाला. आणि खऱ्या अर्थाने या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून येणारी महापालिका असेल, येणारा कोणताही आमदारकीचं इलेक्शन असेल, त्या इलेक्शनमध्ये खऱ्या अर्थानं आम्ही या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या पिंपरी चिंचवड शहरात इतिहास केल्याशिवाय राहणार नाही ही खात्री या ठिकाणी देतो. आणि बांधवानो तुम्हाला थोडस मी जागृत करतो, जागे व्हा बांधवानो. कोणत्या संदर्भात? तर या देशाच्या केंद्रस्थानी वसलेलं जे सरकार आहे जे फार वाईट आहे, नुसतं आपण म्हणतो मनवादी मनवादी, पण त्यांचं जर आता या अलीकडच्या काळात काम पाहिलं तर ज्या पद्धतीनं तुम्ही आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हा सर्वांना केवळ शिक्षण आणि शिक्षणाच्या माध्यमातून ह्या नोकऱ्या या माध्यमातून हा आमचा सन्मान या ठिकाणी आम्हाला मिळवून दिलेला आहे, आणि त्याच सगळ्या गोष्टीवर घाव घालण्याचं काम हे केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार करत आहे. सरकारी बँका खाजगी केल्या, रेल्वे खाजगी केली, त्याचबरोबर जे जी क्षेत्र सरकारी होती ती खाजगी करण्याचा सपाटा या केंद्र सरकारने लावला. आणि एवढंच नव्हे तर तुमच्या आमच्या सर्वांच्या कोणत्याही कष्टाने कमवलेला पैसा हिशोब सुद्धा त्याच्याजवळ ठेवला, इतकी विचित्र अवस्था या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेली आहे. आणि याला जर या ठिकाणी खाली बसवायचं असेल, याला जर ताळ्यावर आणायचं असेल, तर सर्वजित दादा बनसोडे आपल्या सरकार नेता या पिंपरी चिंचवड शहराच्या माध्यमातून काम करू शकतो ही खात्री मला या ठिकाणी वाटते. म्हणून मी या ठिकाणी अधिक न बोलता या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे शहराचे अध्यक्ष आदरणीय देवेंद्र ताडे साहेबांच्या समोर सांगतो की यस ताडे साहेब, आपण या ठिकाणच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा इतिहास, आपण या ठिकाणच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा इतिहास सुवर्ण अक्षरात नोंदला जाईल. तो कधी? तर वंचित बहुजन आघाडीचे किमान 2 अंकी नगरसेवक या पिंपरी चिंचवड शहराच्या महापालिकेमध्ये निवडून आणू. याच वाढदिवसाच्या निमित्तानं मी तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. धन्यवाद. सरांची भेट झाली आणि ते भेटीचं रूपांतर आज एका चांगल्या मैत्रीत, एक मोठा भाऊ आणि चळवळीत राजकारण, म्हणजे आपल्या समाजामध्ये राजकारण काय करायचं आणि चाणक्य कोण असतो, चाणक्य तिकडे पण आहे ना. आणि मी माझ्या जीवनातला राजकारणातला गुरु आदरणीय सर्जित सरांना समजतो आणि तरुणांची भूमिका म्हणून मी इथं मांडायला आलो. मी चोरांच्या बाजारात काम करणारा कार्यकर्ता नाही, त्यामुळं मी सर्वजी सरांबरोबर काम करतो. जी लोक शिव्या देत होती आज कौतुक करतायत हा बदल परिवर्तनाचा, आणि मी या परिवर्तनाचा धागा बनलो. सर्वजी सर, मला तुम्ही संधी दिली, मी सर्व तरुणांच्या वतीनं, आमचे काही लोक बोलू शकले नाहीत, मिली डुमने असतील, विनोद असेल, विशालभाई असेल, सर्वांच्याच वतीनं ज्यांना माईक मिळाला नाही, माईकवर प्रेम असणारी मंडळी सर्वांच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम. पाहायला गेलं तर बनसोडे साहेबांची माझी 2017 आधी आमच्या गांधीनगरच्या एका कोपऱ्यावरती सभा होती आणि त्यांचं जे बोलणं परकड होतं अशा नेत्यांच्या वाढदिवसाला खरंतर शुभेच्छा देण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. पाहायला गेलं तर हा परकड नेता बोलणारा, आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे बनसोडे साहेब हे परकट न बोलतात, काय असेल कोणाला लागेल नाही लागेल ते भाग नंतर त्याची आपली सत्यभूमिका असेल असं नेतृत्व बनसोडे साहेबांमध्ये आहे. आणि खरं बऱ्याचशा भक्तांनी खूप चांगलं सांगितलं आणि बनसोडे साहेबांनी अनेक 2017 पासून त्या आधीपासून मी साहेबांना ओळखतो, त्यांनी आतापर्यंत माणसं जोडायचं काम केलं. बनसोडे साहेब तुम्ही असेच माणसं जोडत राहो, मात्र माणूस जर तुटला तर लय मोठी हानी होती हे जरा लक्षात ठेवून आपण माणसं जोडता ही चांगली गोष्ट आहे. आणि तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जे आपल्या वक्त्यांनी मनोगत व्यक्त केलं, खरोखर तुमच्या पिंपरी चिंचवड आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जेवढे तेवढी आपली ताकद लावून आपले उमेदवार तुमच्या मार्गदर्शनाखाली साहेबांच्या मार्गदर्शनाने विजय व्हावं अशा तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या फेरीवाले हॉकर्स महासंघाच्या वतीने, सफाई कामगार महासंघाच्या वतीने आणि आमच्या राष्ट्रीय धर्मकर महासंघाच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. आपण ज्यांचा वाढदिवस साजरा करतोय असे आमचे सहकारी ज्यांच्या संघ मी काही काळातच एक रूप झालो
या वाढदिवसानिमित्त मी एवढंच सांगतो की सुखात असू द्या दुःखात असू द्या, साथ सोडू नका, पद आल्याची चिटक चिटकणारे भवळाची जी आहे ना ती चिटकतात, परंतु तोही काळ तुम्ही कारण मुसत्ती राजकारणी आहात, कमी वयात खूप काही म्हणजे मध्य प्रदेश गाजवून इथं आलेला आहात, त्याच्यामुळे तुम्ही केडर बेस्ट या ठिकाणी नेतृत्व उभं आहे आपल्या समोर, त्याच्यामुळे त्यांना सांगण्या इतका मी मोठा नाही, परंतु हे माहित आहे काही तुमच्या अडचणी असतील त्या अडचणींना मात करून खऱ्या अर्थाने तायडे साहेब असतील, सरोजित सर असतील, यांना तुम्ही साथ द्या, ज्या ज्या वेळेस आम्हाला असं वाटतं की साहेब सर एकटे पडले त्यावेळेस आम्ही कुठल्याही पक्षाचा त्यांच्या बरोबर असतो, खांद्याला खांदा लावून असतो, त्याच्यामुळे मी जास्त न बोलता फक्त एवढंच सांगतो की सुखा दुःखात संघ राहावा, तो माणूस तुटला जात नाही, आपलं एक कुटुंब आहे, पक्ष म्हणजे कुटुंब जोपर्यंत मानत नाही तोपर्यंत तुमची नाळ जोडणार नाही, त्याच्यामुळे एवढीच या निमित्ताने आणि ही नाळ जोडण्याचं काम या ठिकाणी शहरामध्ये सरोजित जी बनसोडे सर करतात, एवढंच सांगतो या वाढदिवसानिमित्त आणि थांबतो, जय हिंद। आपण जर सर्वजी सरांचा एक परिचय पाहता, सर्वजी सर गेले 20 वर्ष या चळवळीत आहेत आणि या चळवळीच्या नादामध्ये त्यांनी आपल्या सरकारी नोकरीला लात मारली आणि आंबेडकर चळवळीमध्ये स्वतःला वाहून घेतलं, अशा या भीम योद्ध्याला मी क्रांतिकारी जयभीम करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा देतो, आणि जाताना एवढं सांगतो की तुम्ही एखाद्या सूर्याला किती झाकण्याचा प्रयत्न केला तो सूर्य झाकू शकत नाही, तो उगवणार म्हणजे उगवणारच, एवढं बोलतो आणि इथंच थांबतो, जयभीम। ज्या दिवशी मी सर्वजित सरांचं फेसबुक व्हॉट्सअप या माध्यमातून त्यांची व्हिडिओ क्लिप बघितली त्यानंतर माझ्या भीमाचं रक्त उसळून आलं आणि परत मी वंचित बहुजन आघाडीमध्ये जोरदारी काम करायला लागलो, साहेब फक्त तुम्ही हात द्या, हा जितेंद्र मोठे तुमच्या पाठीशी नाही तुमच्यासाठी रक्त मी व्हायला तयार आहे, जय भीम। निगडी विभागाच्या वतीने आणि वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने सरांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो, सरांचं कार्य हे संपूर्ण महाराष्ट्र भर माझ्यासारख्या युवकांना सगळ्यांना सरांचं कार्य माहित आहे, माझा सारखा युवक जो आंबेडकर चळवळीमध्ये काम करतो तो सरांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला आहे, आणि सर तुम्हाला या वाढदिवसानिमित्त मी शब्द देतो की तुमच्या सारखा सच्चा नेता या पिंपरी चिंचवड शहराला आणि या महाराष्ट्राला आज गरज आहे, आणि सरांच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे वंचित बहुजन युवक आघाडी आणि सगळ्यात निगडीचे युवक सरांच्या खांद्याला खांदा लावून आणि सरांचा जो आदेश आहे त्या आदेशाचं पालन करून आम्ही वंचित बहुजन युवक आघाडीचं काम या पिंपरी चिंचवड शहरात राबू, आणि जर का या कामाच्या मधात कोणी जर का कट कारस्थान करण्याचं काम करत असेल तर त्याला एक दिवस वंचितची ताकद देऊन त्याचं कट कारस्थान हाणून पाडू, एवढं तुमच्या वाढदिवसानिमित्त बोलतो आणि वंचित बहुजन निगडी विभागाच्या वतीने आणि पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो, जय भीम जय भारत। आदरणीय सरोजित बनसोडे सर यांचा आज वाढदिवस आहे, त्यांच्या वाढदिवसांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांचा खरंच एक सत्कार मूर्ती मी त्या म्हणण्याप्रमाणे खरंच सत्कार मूर्ती आहेत, कारण की जेव्हा पिंपरी चिंचवड शहराचा विकास आणि वंचितची ताकद खरंच त्यांच्यामुळे घडत आहे आणि त्यांनी असंच काम करत राहून वंचितला नवीन दिशा आणि त्याचं काम त्यांच्या मार्फत हवं अशा या बुलंद आवाजाला मी पुन्हा एकदा वाढदिवस शुभेच्छा देऊन थांबतो, जय भीम जय। ज्यांचं या मंचावरती आगमन झालं असे तेलंग साहेब बनसोडे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना अनेक मान्यवर अनेक युवा मित्र माझे या ठिकाणी बोलत होते आणि आम्ही ऐकत होतो, साहेबांचा आणि माझा परिचय एकदम वेगळ्या पद्धतीने झाला, मी तालुक्यामध्ये नवीनच अध्यक्ष झालो होतो आणि 2-3 महिन्याच्या नंतर एक न्यूज आली की साहेब मावळमध्ये आले आणि निघून आले, मी म्हणलो बाबा साहेबांचं इकडे येणं आणि जाणं काय कळलं नाही आणि त्यानंतर 10-12 दिवसांनी कळलं की आपले राष्ट्रीय नेते माननीय प्रकाशचा बाळासाहेब आंबेडकर आणि आज त्याला सर्व कार्यकारिणीचं शिबिर मावळमध्ये चालू होत, अरे मी म्हटलं मावळचा तालुका अध्यक्ष मी आहे, शिबिर मावळमध्ये चालू आहे आणि मलाच माहित नाही ते झालं कसं, मग शोध घेतल्यानंतर कळलं की ते 8 दिवसापूर्वी इकडे येऊन गेले होते, त्यांनी ते सगळे नियोजन केलेलं आहे, म्हणजे कोणती गोष्ट कधी करायची काय करायची कुणालाही तपास न लागता झाल्यावरती लोकांना कळतं असं नेतृत्व आहे त्यांचा आज वाढदिवस आहे। दुसरी भेट जी झाली ती एक जयंती होती आमची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, आमच्या शहराची जयंती होती, तळेगाव शहराची जयंती होती, बनसोडे साहेबांना तिकडे बोलवलं गेलं, तळेगाव हे मावळ तालुक्याचं एक केंद्रबिंदू मानलं जातं कारण की तळेगावमधून संपूर्ण मावळ तालुक्याची उदाट आले होत असतात, तळेगाव शहरामधून मावळ तालुक्याचा आमदार ठरला जातो, मावळ तालुक्याची जी धुरा आहे तळेगाव शहरामध्ये आहे आणि त्या शहरामध्ये असणाऱ्या जे माजी मंत्री होते भाजपचे
त्यांच्या घराला लावून स्टेज जयंतीचा होता आणि त्या स्टेज वरती बोलायला सौरजित बनसोडे साहेब होते. मी अनेक त्यांची भाषणे ऐकली होती. साहेब आले स्टेज वरती उभे राहिले आणि साहेबांनी जी भाषणाला चालू केलं तर आमच्या कार्यकर्ते तर कापायला लागले ते खाली. अरे साहेब बोलतेर काय करणार, थांबवा. ती परिस्थिती पाहिल्यावरती म्हणजे त्या जागेमध्ये जाऊन म्हणजे दुश्मनाच्या घरात जाऊन त्याला जाब विचारण्याची ताकद ही तुमच्यामध्ये पाहिजे आणि ती ताकद निर्माण करण्याचं काम सर्वजण बनसोडे साहेब या महाराष्ट्रामध्ये करत आहे. प्रत्येक गोष्टीची जाणीव आहे. ज्या भागामध्ये जातील का आमदार तो खासदार त्या भागातले प्रश्न याची जाण असणारा नेता मला वाटतं मावळ आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र प्रदेशच्या ज्या कमिटीमध्ये बाळासाहेबांनंतर तर दुसरा कोणी असेल तर सर्वोदय साहेब बनसोडे असेल तेवढा त्यांचा अभ्यास आहे. आणि मग आम्ही त्यांना सांगितलं साहेब पण साहेब काय थांबायला तयार नव्हते, आम्ही थांबायला तयार नव्हतो. आणि त्यांच्या विचारांच्या परिवर्तनामधून आज तळेगावमध्ये अनेक युवा कार्यकर्ते त्यांच्या भाषणासाठी किंवा त्यांच्या आज वाढदिवसासाठी तर उपस्थित आहे. त्या पिंपरी चिंचवडचा आता जो धम्म मेळावा झाला त्या धम्म मेळाव्यामध्ये संपूर्ण पिंपरी चिंचवड शहर तर त्यांनी पिंजून काढलं पण पिंपरी चिंचवडच्या आजूबाजूचे सर्व तालुके सुद्धा त्यांनी पिंजून काढले. आणि ते काढत असताना आमच्या तालुक्यामध्ये सुद्धा सर्वजित साहेब बनसोडे आले आणि त्यांनी तिथं आमच्या सर्व लोकांना इथं येण्याचं आमंत्रण दिलं. आणि या ठिकाणी असणारा धम्म मेळावा लाखोच्या संख्येने यशस्वी केला. त्या यशस्वी करण्यामध्ये सुद्धा सर्वजित बनसोडे साहेबांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. आणि म्हणून त्यांचा वाढदिवस किंवा त्यांच्याविषयी बोलणं अतिशय कमी काळामध्ये खूप मोठ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. शेवटचं एक मिनिट संपवतो साहेब. जसे आपण सर्वजण या ठिकाणी सर्वजित बनसोडे साहेबांचे फॅन आहात तसे या महाराष्ट्र राज्यामध्ये नव्हे तर देशामध्ये सुद्धा अनेक वयोवृद्ध आहेत जे युट्यूब वरती साहेबांना पाहत असतात, त्यांचं प्रत्येक भाषण ऐकत असतात. आणि हे मला कसं माहिती आहे तर मी माझ्या वडिलांचं उदाहरण देईन. ज्या ज्या वेळेस सर्वजित साहेबांचं युट्यूबला भाषण येतात, ज्या ज्यावेळेस मुलाखती येतात, त्या संपूर्ण मुलाखती माझ्या वडील स्वतः ऐकत असतात. असा खूप मोठा फॅन फॉलोअर मला वाटतं सर्वजित बनसोडे साहेबांनी त्यांच्या वक्तृत्वाने तयार केलेला आहे. आणि म्हणून आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या मावळ तालुक्याच्या वतीनं बनसोडे साहेबांना शुभेच्छा देत असताना आताच एवढा मोठा हार आपण घातलेला आहे, असे अनेक हार त्यांच्या गळ्यात पडो. या वंचित बहुजन आघाडीचा पक्ष जो आता या पिंपरी शहरामध्ये उंचीवरती आणून ठेवलेला आहे, अशाच खूप मोठ्या उंचीवरती जाऊन हा पक्ष ठेवावा अशा प्रकारच्या मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो. जयपूर मी सरांना औरंगाबाद पासून ओळखतो आहे आणि त्यांचे अजूनही तिथे बरेच कार्यकर्ते आहेत. दुसरी गोष्ट सांगायचं म्हणतात या पिंपरी चिंचवड शहरामध्ये धडकणारी तोप आणि दादा भाऊला जे ठोकणारं जे वक्तृत्व आहे हे फक्त सर्वजित बनसोडे साहेबांचंच आहे. आणि आजच्या दिवशी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. बरेचसे कार्यकर्ते फॅन आहेत, फॉलोअर आहेत आणि त्यांच्या विचाराच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते तालुक्यामध्ये घडत आहेत. तेव्हा मी अधिक न बोलता मी वंचित बहुजनागड पुणे जिल्ह्याच्या वतीनं सरांना लाख लाख शुभेच्छा देतो. आज इथं ज्यांचा वाढदिवस होते म्हणजे सर्वजित बनसोडे सर यांच्याबद्दल सांगायची काय गरज नाही, अख्ख्या शहराला नव्हतं अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. सर्वजित बनसोडे हे असं एक व्यक्तिमत्व आहे की ज्याचा भाषण ऐकल्यावर आमच्या सारख्या तरुणाच्या अंगावर काठे उभे राहतात. आणि त्याच्या चळवळीबद्दल जो एक जिद्द निर्माण होती ती जिद्द म्हणजे मग सळो की पळो की कुळो तरुणांमध्ये ती ताकद पैदा करणारा तो एकमेव नेता, तो एकमेव व्यक्ती म्हणजे तो सर्वजित बनसोडे. मी पहिल्यापासून माझ्या तीन पिढ्या चळवळीसाठी गेले तुम्हाला सांगायचं तर, पण मी कधी पिंपरी चिंचवडमध्ये चळवळीसाठी किंवा कोणत्या पक्षासाठी काम करत नव्हतो. मी पिंपरी चिंचवडमध्ये फक्त माझा एक व्यवसाय होता, नगरसेवकांना पैसे लावणं आणि त्यांना निवडून आणणं आणि स्वतः पैसे कमवणं. पण मी मनापासून धन्यवाद करतो ऍडव्होकेट मिलिंद कांबळे सरांचा की त्यांनी मला तायडे साहेबांच्या ऑफिसपर्यंत घेऊन गेले आणि त्यांनी मला वंचित बहुजन आघाडी दाखवली. त्याच्यानंतरही मी वंचितसाठी जवळपास लोकसभेपासून काम करत असताना मी एवढा फार इंटरेस्टेड नव्हतो, पण एकदा सर्वजित बनसोडे सर आणि तायडे साहेब हे अख्खी टीम माझ्याकडे आली आणि हे मला बोलले आणि हे मला सांगितलं की भाई तुम्ही लोकांना पैसे लावता, निवडून आणता आणि मग पैसे कमावता, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही स्वतःच्या माणसाला उभा करा आणि त्याला निवडून आणा आणि मग घरात बसून 100% पैसे कमवा, त्याच्याने समाजाचं कामही होईल आणि तुमचा बिझनेसही चालत राहील.
ती गोष्ट पटली आणि मी वंचित बहुजन आघाडी जॉईन केली पूर्णपणे आणि वंचित बहुजन आघाडीचं काम करायला लागलो. आज आमच्या इथं ओबीसी आणि मराठा आणि माळी समाजाचं बाहुल्य असा एरिया म्हणजे ती होसरी विधानसभा. त्या विधानसभेत त्या माणसाची प्रेरणा घेऊन मी काम करत असताना वेळोवेळ जेव्हाही मला गरज पडली तेव्हा ताडेसाहेब वा सरोजित भोसले सर तिथे उभे राहिले आणि मी घराघरात आणि मनामनात वंचित बहुजन आघाडी पेरली. तिथे नवा नवा कार्यकर्ता आणि युवा कार्यकर्ता उभं केलं. आज वंचित बहुजन आघाडीचं नाव भोसरी विधानसभेत निगडीपासून म्हणजे तलवडेपासून चरवलीपर्यंत आम्ही पेरला. त्याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा जो आहे तो मी सरोजित भोसले यांना मानतो. कारण सरोजित भोसळेंनी मला कायम प्रेरणा दिली. कायम त्यांनी मला सांगितले भाई तुम्ही काम करत राहा हे गाव भोक्यांना मी बघून घेईन. आणि खरंच ते बघत राहिले आणि तिथे येऊन ते डरकारी जवा द्यायचं ए गाव भोक्यांना ऐकून घ्या तुमची गाठ माझाशी आहे वंचितचा ह्या डाण्या वाघाशी आहे. ते जे त्यांची प्रेरणा असायची ते आम्हाला खूप आणि खूप प्रेरणादायी असायची. आम्ही त्यांची प्रेरणा घेऊन कायम काम करत राहिलो आणि भविष्यातही बाळासाहेब हे आमच्या हृदयात आहेत आणि कायम असतील. आम्ही घराण्यावर प्रेम करणारे माणसं आम्ही घराण्यावर प्रेम करत राहणार आहे. आज सरोजित भोसळेंसाठी मी खासकर स्वतः एक शेर लिहिलो. कायम शेर ते बोलतात पण आज मी स्वतः बोलतो त्यांच्यासाठी. नजरो में बहुत हमने नजारा देखा, नजरों में बहुत हमने नजारा देखा, मगर पहले हमने कभी ऐसा नजारा नहीं देखा. सितारे तो बहुत देखे हमने अपने शहर में, सितारे तो बहुत देखे हमने अपने शहर में, मगर सरोजित जैसा चमकता वंचितों का सितारा नहीं देखा, सितारा नहीं देखा. मी आज इथे सरोजित सरांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. आणि सरोजित सर आमचा सारखा तरुण कार्यकर्ता कायम तुमची बाजू मांडत तुमच्या सोबत उभा राहणार आहे. तुम्ही कधी खचू नका, तुमचा कधी कोणी खच्चीकरण करू शकणार नाही. आमच्या सारखा कार्यकर्ता आणि आमच्या सारखे भीम सैनिक तुमच्या सोबत कायम उभे आहेत. मी एवढंच बोलतो आणि इथं थांबतो. जय भीम जय भारत. सरांना शुभेच्छा काय देऊ, हा पहिला मोठा माझ्याशी प्रश्न आहे. सरांना सर म्हणू, भाऊ म्हणू, का भाई म्हणू, काय म्हणू सर? हे बीड जिल्ह्याचं नेतृत्व असंच असते, सगळ्यांना हलवून टाकते. आता काय मला भाषण करता येत नाही. आता संजीवन सरांनी दिलंय माईक, आम्ही बसलेत, ताडे साहेब बसलेत, भाई बसले आमचा. सर्वजी सर मी तुम्हाला एकच सांगाल, ह्या पिंपरींचोर जाहिरात आपल्या मराठवाडा विदर्भातले जेवढे भीमसैनिक आहेत ना ते सगळे ह्या पॅन्थर मध्ये आहेत आणि आपण ह्या चळवळीचं नेतृत्व करतोय. मला तुमच्या सारख्या मोठ्या भावाकडनं बघून एवढी आनंद होतो ना. मी दादांना सांगत असतो सर्वजी सर माझा भाव आहे. अरे मला बोलून, अरे कोण ओळखतो का? नाही रे बाबा मी नाही ओळखत. लावर फोन, फोन लावलं सर म्हणते अरे मेरा भाई बोल रहा है, देना उसको फोन. असते सर्वजी सर अशा माझ्या भावाला बीड जिल्ह्याच्या वतीनं तमाम पिंपरी इंचोडच्या वतीनं ओपिंपरी इंचोड शहरातल्या भीमसैनिकाच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. एवढंच बोलतो आणि भाई ले मोठे व्हा. एवढं सरोजितजी आता या ठिकाणी तुमच्याबद्दल आता काय ऐकलं नाही, काय राहिलं होतं ऐकायचं नाही, म्हणजे काय इतके किस्से कार्यकर्त्यांनी सांगितले, अगदी जीवावर खेळून तुम्ही कशा पद्धतीने सभा गाजवता याबद्दल. तसेच तरुणांमधलं तुमचं प्रेम पाहून मी भारावून गेलो. ऍक्च्युली ही गरज होती. आंबेडकरी तरुणांना एक दिशा दाखवणारा नेता ही काळाची गरज होती. मी साहेबांच्या बड्डेनिमित्त माझ्या बरोबर घडलेला एक किस्सा सांगेन. ऍक्च्युली वकील कोणाचंच ऐकत नसतात, अगदी न्यायाधीशांचं सुद्धा, परंतु हे नेतृत्व असं आहे की ज्यांनी 1.5 तास 400 ते 500 वकिलांना कुठेच हलू दिलेलं नाही आणि त्यांना यांच्या शब्दांच्या धारेतून त्यांना उत्साह म्हणजे उत्सुक ठेवलं की बाबा असं त्यांचं भाषण होतं की आणि असं त्यांचं ज्ञान होतं की वकिलांना त्यांनी 1.5 तास बसण्यासाठी व त्यांना ऐकण्यासाठी मजबूर करून ठेवलं. त्याचबरोबर जास्त वेळ न घेता मी भविष्यातली एक गोष्ट सांगेन. सर्वजीतजी तुमच्यात मला भविष्यातल्या महाराष्ट्रातलं सरकार घडवण्यासाठी मौलाचं योगदान देणारं तसंच मौलाचं एक कार्य करणारा माणूस दिसतोय. भविष्यात तुम्ही नक्कीच महाराष्ट्रातल्या सरकारचा एक भाग असणार आहात ही मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आज सर्वजित भोसले आम्हाला आधी सांगितलं आलं की एकच मिनिटं बोलायचं आणि मी एकच मिनिटं बोलणार आहे. कारण खरं तर आंबेडकरी मुवमेंट मध्ये महिलांचा सहभाग खूपच कमी असतो आणि पुरुष मंडळी म्हणतात महिलांनी तयार व्हावं, पण माझ्या घरातली स्त्री कधी पुढे येऊ नये असं सर्वांना वाटतं. पण सर्वजित भोसले सर असे आहेत की त्यांनी मला जेव्हा मी त्यांच्यासोबत
बीआरएसपी मध्ये काम करत होती तेव्हा त्यांनी मला, कारण राजकारणात स्त्री आल्या की स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, पण सरांच्या सपोर्टमुळे मी आज राजकीय क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलेलं आहे आणि भीमा कोरेगाव सारखी केस सुद्धा मी करू शकलेली आहे, कारण ही जी हिम्मत आहे ही सरांनी दिलेली आहे आणि असं बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे असा एकही विषय नाही की त्या सरांना त्याचा अभ्यास नाही आहे आणि कोणतेही एक वाक्य बोलताना ते 10 पुस्तकांचा रेफरन्स देतात आणि अनालिसिस करून बोलतात. सरांचं एक वाक्य मला नेहमीच आठवतं, ते म्हणतात की संघटनेत लोक येतात, हजारो लाखो येतात, पण त्यांना टिकून ठेवणं हे खूप महत्वाचं असते आणि त्यांनी ते टिकून कशासाठी ठेवतात की कारण त्यांनी काशी रामजीच्या मुवमेंट मध्ये काम केलेलं आहे आणि कॅडर बेस कार्य करतात. त्यांनी मला बरेचदा उदाहरण दिलेलं आहे, बीएसपीचा अजूनही उमेदवार मारायला टिकला तरी म्हणतो हाती आएगा, म्हणजे हा त्यांचा एक आशावाद असतो, तो कॅडर बेस मधून तयार होतो आणि त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे ते खूप बहुआयामी आणि महिलांना सपोर्ट करणार आहे. एक माझा लहान भाऊ म्हणून रात्री बेरात्री जे महिलांवरती अन्याय अत्याचार होतात अशा वेळेस घरचे आमच्या बिंदास्त पाठवतात का की त्यांचं तेवढं चरित्र खूप चांगलं आहे आणि त्यांच्यामुळे माझ्यासारख्या अनेक महिला वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करू इच्छितात. सर खरंच तुम्ही आमचे सर नाही तर एक माझा लहान भाऊ म्हणून सदैव माझ्या सुख दुःखात माझ्या पाठीशी उभे राहतात आणि मला जे बळ दिलं त्याबद्दल खरंच मी खूप खूप धन्यवाद मानते आणि वाढदिवसानिमित्त आमच्या या भावासारख्या आमच्या सरांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते. जय भीम नमो. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राजकीय असेल, सामाजिक असेल, सांस्कृतिक असेल, सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे आज जो आपला हे समोर करून दिसत आहे, हे जे त्यांच्यामध्ये जर बदल घडवणार आहे, खऱ्या अर्थानं जी परिवर्तनाची चळवळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली, त्याचे या शहरात एक चांगलं रोपटं लावलेलं आहे आणि त्याचमुळे हे सर्व तरुण या ठिकाणी आज प्रेरित होऊन त्यांच्याबरोबर त्यांच्यासोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. एक चांगलं चित्र, सकारात्मक चित्र या ठिकाणी या शहरामध्ये निर्माण केलेलं आहे, त्याचं खरं श्रेय जे जातं ते सर्वजित बनसोडे साहेबांना जातं आणि म्हणून या शहरात काम करत असताना मला वाटतं सर्वच लोकांनी त्यांचे सर्व कौतुक केलं, राजकीय बाजू सर्वच लोकांनी सांगितले, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा, सामाजिक चळवळीचा त्यांच्याकडे खूप मोठा असा साठा आहे. मला असं वाटतं आपण शहरातल्या सर्व लोकांनी त्यांच्या या साठ्याचा, त्यांचा या ज्ञानाचा, त्यांच्या या कल्पक बुद्धीचा सर्वांनी थोडासा उपयोग आपण या शहरात तरुणांनी करून घेतला पाहिजे. मी आमच्या भोसरी इंद्रनगर भागामध्ये सरांचे दिवसभराचे 2-3 कॅम्प 3 वेळा मला वाटतं मी तरुणांसाठी कॅम्प घेतलेले आहेत आणि त्याच्यातून खऱ्या अर्थानं काही तरुण हे बाबासाहेबांच्या चळवळीसाठी या काम करायला तयार झालेले आहेत. म्हणजे आपल्याला राजकारणाबरोबरच सामाजिक आणि सांस्कृतिक ज्या काही चळवळी असतील बाबासाहेबांच्या, याच्यासाठी प्रेरित होणारा आपल्याला तरुण आपल्याला आपल्या चळवळीत आणायचा आहे आणि त्याच्यासाठी आपण जर सर्व या वाढदिवसाच्या निमित्ताने मी आवाहन करतो की सर्वजित सरांचे काही कॅम्प जर आपल्या भागात वेगवेगळ्या ठिकाणी तरुणांनी लावले तर आणखी तरुण या शहरातला या चळवळीसाठी योगदान देण्यासाठी बदलू शकतो, कारण बदलाचं दुसरं नाव सर्वजित बनसोडे असं मला कधी कधी वाटतं आणि म्हणून या कर्तृत्ववान नेतृत्वाला या मी बौद्ध समाज विकास महासंघ पिंपरी चौक शहराच्या वतीनं तुमच्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भी होते आमचे आदरणीय सर्वजित दादा बनसोडे यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ आपण इथे सर्व जमलेला आहात. सर्वजण बोलताना सर्वजित सरांबद्दल किती भरभरून आणि किती कौतुकाचं बोलतात, हे सरांबद्दल असलेलं प्रेम आहे आणि त्यांनी ते त्यांच्या कर्तृत्वातून कमावलेलं आहे, कारण ते व्यक्ती पण तशीच आहे. आम्ही जास्त बोलणार नाही, कारण आम्ही जे काही बोलू ते गायनाच्या माध्यमातून बोलू. गायनाच्या माध्यमातून शुभेच्छा देते सर तुम्हाला. आज 17 जानेवारी, शुभ अशुभ लाभ दुर्लाभ आम्ही मानत नाही, परंतु अरे 17 जानेवारी आनंदाने बोले हो. काय आहे आज 17 जानेवारी आनंदाने बोले हो, सर्वजित नावाचे तुफान आले हो. 17 जानेवारी आनंदाने बोले हो, सर्वजित नावाचे तुफान आले हो. तुफान आले हो, तुफान आले हो. वंचित आघाडीला नवे बळ मिळाले हो. वंचित आघाडीला नवे बळ मिळाले हो. सर्वजित नावाचे तुफान आले हो. अतिशय कमी वेळामध्ये लिहिलेलं आहे सर, ऐकाऊ. कार्यकाराया हटला ना माग, कार्यकाराया हटला ना माग, असा लढवय्या तो ढाण्या वाघ. कार्यकाराया हटला ना माग, असा लढवय्या तो ढाण्या वाघ. साऱ्या समाजाला येण्यास जाग, साऱ्या समाजाला येण्यास जाग, तोफ चळवळीच्या भाषणाची डाग.
आता या पुढे नमले सारे बरची भाले हो, तया पुढे नमले सारे बरची भाले हो, सर्वजित नावाचे तुफान आले हो, सर्वजित नावाचे तुफान आले हो। सर तुम्हाला पुन्हा एकदा वाढदिवसाचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते, धन्यवाद देते। आज या ठिकाणी सर्वजित दादा फक्त मी मोजून 5 मिनिटं घेणार, जास्त नाही बरं का, गायकाचं गाणं 10-12 मिनिटं असतं, मी फक्त 5 मिनिटं घेणार, 2 मिनिटं नाही, मी हक्काने 5 मिनिटं वागतोय द्या, नाहीतर मी भांडून घेईन। मी सकाळी 9:30 पारनेरला निघालोय, पारनेर नगर हायकोर्ट शिक्रापूर करत करत पिंपरीत आलेलो आहे, फक्त तुमच्या प्रेमा खातर, तुमच्या विचार कळाली, बाळासाहेबांना फक्त मी ओळखत होतो, बाबासाहेबांचं एक रक्त आघाडी पिंपरी शहरात जी मी ओळखली ना, त्याची सुरुवात म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो बरं का, मी खोटं कधीच बोलत नाही, मी बाबासाहेबांना शपथ सांगतो, मी राहुल सोनाने इथे बसलेला माझा लहान मोठा भाऊ कार्यकर्ता तो दमदार विचार माझ्यापेक्षा ह्याच्यापेक्षा लय लय भारी भारी मानतात, पण मी गाणं तू सांगतो, माझी बहीण आताच गाऊन गेली, तिच्या पुढे मी खूप लहान आहे अजून। सूर बेडर सर्वजित भाऊ लिडर, आणि तू लिडरच असे तरुणांसाठी खरं लिडर आहे, पौराणी मी 2 तास तुझं एक व्याख्यान लावतो 2-4 घंटे, पौराणी तुला ऐकावं, तुझा तुझे विचार आचरणात घ्यावे, माझी प्रामाणिक इच्छा आहे, तुझे विचार खूप मोठे खूप मोठे बाबा समजू शकतो खोटं बोलून। सूर बेडर नर सर्वजित भाऊ लिडर कार्यकर्ता तो दमदार, अरे कार्यकर्ता तो दमदार, हाय बाळासाहेबांचा सरदार, हाय बाळासाहेबांचा सरदार, शूर बेडर नर सर्वजित भाऊ लिडर कार्यकर्ता तो दमदार, 15 सेकंड बाकी अजून, शूर बेडर नर सर्वजित भाऊ लिडर, तू आमदार नगरसेवक कशाला भी उभं राहशील, पण माझ्यासाठी तू कधी बी आमदार नगरसेवक आहेस, कारण तुझ्या विचाराने माझी सलामी। शूर बेडर नर सर्वजित भाऊ लिडर कार्यकर्ता तो दमदार, शाही नव्हे तो बोरूचा टाक आहे, अरे कार्यकर्त्याचे निस्वार्थी आणि पाक आहे, अरे म्हणून तर तयांना विरोध हक्काचा धाक आहे, सर्वजित भाऊ बनसोडे त्या पिंपरी शहराचा नायक आहे। शूर बेडर नर सर्वजित भाऊ लिडर कार्यकर्ता तो दमदार, कार्यकर्ता तो दमदार, हाय खरा भीमाचा सरदार, हाय खरा भीमाचा सरदार। थँक्यू, लव यू सो मच। आज या ठिकाणी आदरणीय ॲडव्होकेट सर्वजित दादा बनसोडे यांना माझ्याकडून, माझ्या परिवाराकडून आणि तमाम भारतातील फुले शाहू आंबेडकर चळवळीतील सर्व गायकांकडून, कलाकारांकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो, आणि मी काय गाणे केलेलं नाही पण तरी सुद्धा एक मुकडा सादर करतो, पुढच्या महिन्यात माता रमाईची जयंती आहे, माझं गाणं येणार आहे 22 तारखेला, 22 जानेवारीला, ह्या 22 जानेवारीला माता रमाईवर माझं गाणं येणार आहे, त्या गाण्याचा मुकडा सादर करतो। किस्सा असा आहे, बाबासाहेब बॅरिस्टर होऊन येतात, रमाईला घालायला घरामध्ये लुगडं नसतं, तर तेव्हा रमाई काय घालून जातात, ह्या प्रसंगावर ते गाणं आहे, मी मुकडा सादर करतो फक्त। आल बॅरिस्टर होऊन साहेब माझ काय सांगू नवलाई, आल बॅरिस्टर होऊन साहेब माझ काय सांगू नवलाई, गेली भीमाला पाहायला, गेली भीमाला पाहायला फेटा हे सुन रमाई, गेली भीमाला पाहायला फेटा हे सुन रमाई। सर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, खर तर मागच्या वर्षीच आमची भेट झाली, सगळ्यात पहिले त्यांची इमेज म्हणजे शायरी मॅन, परफेक्ट शायरी, एक नंबर शायरी, खूप आवडलेल्या सगळ्या शायऱ्या त्यांनीच माझ्यासमोर प्रेझेंट केलेल्या, आणि त्याच्यानंतर मला कळलं ते खरे कोण आहेत, आणि माझ्या डोक्यात म्हणजे असं, म्हणजे मला बिलकुल वाटलं नव्हतं त्यांच्या शायरी ऐकताना की हे एवढे मोठे आहेत, म्हणजे त्यांच्या वागण्यात बिलकुल दिसून येत नाही की मी त्यांचा म्हणजे इगो असतो तो बिलकुल नाही आहे त्यांच्यात, खूप छान वाटते की असे व्यक्तीही आहेत आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत। तर मी स्वतः एक गाणं लिहिलं आहे, ते मी आपल्यासमोर सादर करते। दिन जन्माचा परतुनी येतो नेहमी घेऊन संकल्प आणि उत्साह नवा, दिन जन्माचा परतुनी येतो नेहमी घेऊन संकल्प आणि उत्साह नवा, मनी उमलते गोड हास्य येन कळतपणे वाटे हा दिवस रोज रोजच हवा, दिन जन्माचा परतुनी येतो नेहमी घेऊन संकल्प आणि उत्साह नवा।
करती जन्मंधन हात जोडून वंदन जन्मदातांविना अपुरे आहे सारे. फॉर एक्झाम्पल केला स्वीटची रवे दाऊट रवा मनी उमलते गोड हास्याही नकळतपणे वाटे हा दिवस रोज रोजच हवा दिन जन्माचा परतुनी येतो नेहमी घेऊन संकल्प आणि उत्साह नवा. धन्यवाद जय भीम. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे माझं तर महानाट्य आणि ते 3 तास आहे. मग आता मी किती बोललं पाहिजे. पण खरंच आता भाऊ कोणीतरी सांगत होता पार्टनर केलं हे केलं ते केलं तसं मी पण बुलढाण्याला होतो आणि प्रकाश भाऊंचा सकाळी फोन झाला की अरे आज म्हणजे दादांचा वाढदिवस आहे सरांचा वाढदिवस आहे म्हटलं लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करतो तरी पण उशीर झाला. गायक नाहीये मी अभिनेता दिग्दर्शक आहे आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे भीमा तुझ्या जन्मामुळे हे माझं महानाट्य आज संपूर्ण महाराष्ट्रात गाजतंय. दादा 48 प्रयोग करून थांबलोय 50 प्रयोगासाठी फक्त 2 प्रयोग बाकी आहेत आणि लवकरच ते पण होतील. सरांची माझी जास्त ओळख नाही फक्त 1 मिनिटाचा वेळ आहे तेवढंच बोलणार आहे काळजी करू नका. एकदा पालिकेमध्ये भेटलो होतो गायकवाड साहेबांनी माझी आणि सरांची ओळख करून दिली. मला त्यावेळेस माहित नव्हतं की सर ऍडव्होकेट आहे. मी आपला फक्त चळवळीचा कार्यकर्ता म्हणून त्यावेळेस मी नवीन होतो पिंपरी चिंचवड शहरात नवीन होतो. दादानी मला एकदा कोणता काही अडचण आली महाराष्ट्रभर फिरतोय 35-40 लोकांचा एवढा मोठा तुझा टोला आणि काही अडचण आली तर फोन कर. साहेब आतापर्यंत अडचणच नाही आली. गाडीला मस्तपैकी निळा झेंडा असतो. यवतमाळ वाशिम अकोला गडचिरोली चंद्रपूर कधीच अजून अडचण नाही आली. तुमच्यापर्यंत यायची विशेष नाही आला आणि त्याच्यामुळे आजही खूप छान वाटतंय. बोलण्यासारखं खूप आहे. एक वाक्य शेवटच्या तुमच्या युट्यूब चॅनलचं की आमचा एक वाघ आतमध्ये अडकलाय. मागच्या 15 दिवसाखालचं तुमचं वाक्य सांगतोय. आमचा एक वाघ आतमध्ये अडकलाय आणि त्याला सोडवण्यासाठी 1000 वकिलांची फौज आमच्या सोबत तयार आहे. बरोबर. म्हणजे आम्ही कुठेही जर असलो कलाकार म्हणून तर तुम्हाला फॉलो करतोय, चळवळ फॉलो करतोय आणि महानाट्याच्या माध्यमातून आम्ही चळवळ अजूनही करतोय हेच तुम्हाला मला सांगायचं होतंय. तुमची साथ 100% असेल. एकच चारोळी कलाकार म्हणून सांगेल. फुलासारखं फुला वस्तू सुगंधाप्रमाण दरवळ वस्तू. फुलासारखं फुला वस्तू सुगंधाप्रमाण दरवळ वस्तू. पक्षी म्हणून एक दिवस स्वच्छंदी आकाशी विहार असतो. सर खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. साथी हात बळाना एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना साथी हात बळाना. या शहरामध्ये सर्वजित बनसोडे साहेब आणि मी या शहरामध्ये संघटनेचं काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फार मोठ्या रात्रंदिवस काही असो काम करत आहोत. बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचं ते महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत. रेखाताई ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली काम करतायत. पण एक संघटन फार तळमळीनं जीवाच्या आकांतानं आणि एक वैचारिक संघटन या महाराष्ट्रभर पेरलं गेलं पाहिजे. वंचित बहुजन आघाडी ही फार मोठी झाली पाहिजे. कारण त्याच्या मागचं कारण असं आहे की महाराष्ट्राला आणि या देशाला बाळासाहेब आंबेडकरांची गरज आहे आणि म्हणून आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी नाहीतर ह्या शहरामध्ये अध्यक्षपदाचा काटेरी मुकुट सांभाळत असताना अध्यक्षपद हे काटेरी मुकुट मी समजतो सर्वांना सोबत घेऊन दुसवे फुगे काहीतरी झालं तरी अध्यक्षावरच. चांगलं झालं तर अध्यक्ष नाही पण खराब झालं तर अध्यक्षावरच. अशा पद्धतीचं काटेरी मुकुट सांभाळत असताना माझी एकच असायची की मेरे लहजे में जी हुजूर न था मेरे लहजे में जी हुजूर न था इससे ज्यादा मेरा कोई कसूर न था. या शहरात गेल्या 15-16 वर्ष काम करत असताना कुठेही हुजरी गिरी नाही कुठल्याही पक्षाची हुजरी गिरी नाही. एक संघटन स्वाभिमानीपणे या शहरामध्ये राहावं. कोणी सुद्धा आपल्याकडे वाकड्या नजरेने बघू नये आणि याचं चळवळीमध्ये जसं म्हटलं जातं याचं बघरे याच्या खांद्यावर आटून याचं बघा. ही जी काही प्रस्थापितांची मोठं अशी ती आम्ही ते पूर्ण मोडून टाकली वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून गेल्या वर्षभरापूर्वी. ऍडव्होकेट रमेश महाजनांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की बीआरपी मधून सर्वजित बनसोडे बाहेर पडलेले आहेत. दुसऱ्या दिवशी मला फोन आला त्यांना घ्या सोबत. म्हटलं खूप चांगली तुम्ही बातमी दिलेली आहे मी लगेच साहेबांशी बोलतो. आणि त्यामध्ये किस्सा जास्त सांगू लोकांना वेळ नाही कारण की मी मगापासून म्हणतो की आता आम्हाला काही बोलायला काहीच नाही काही गोष्टी पळायला कारण शेवटी आम्ही या शहरात काम करत असताना प्रशासन आणि कायदा सर्व गोष्टी आम्ही पाळतोय. या शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीचा दबदबा पूर्ण प्रशासनावर आणि कायद्यावर जो आहे ते आम्ही कायद्यांची मूल्य पाळणारे लोक आहोत म्हणून चुकीच्या पद्धतीने कुठल्याच गोष्टी होणार नाही. पण तरी सुद्धा ते सुद्धा आम्हाला सांभाळून घेत कारण ते आम्हाला ते सांभाळून घेतात आम्ही सुद्धा त्यांना सांभाळतोय. आणि म्हणून काळजी करण्याचं कारण नाही. थोडे 10-10:30 झाले तरी काही तुम्हाला कोणी काही बोलणार नाही तर मग ते काम करत असताना मी साहेबांना फोन केला की अशी अशी व्यक्ती आहे
चांगला ओरिटर आहे, मोटिवेशनल ओरिटर आहे, चांगला फायदा होईल संघटन वाढीसाठी, कारण ज्यासाठी आम्ही काम करतोय, कारण मी शहराध्यक्ष होत असताना बरेच त्यांना वेगळ्या पक्षात काम करत असताना लोक शहराध्यक्ष म्हटलं की चांगला माणूस पक्षात आलाच नाही पाहिजे, ही पहिली भूमिका असते, कारण की मी छोटा होईल परंतु मी कधी ते बघितलं नाही। एक एक माणूस या पक्षामध्ये आला पाहिजे, संघटना मोठी झाली पाहिजे, मी महत्वाचा नाही तर संघटन मोठं झालं तर मी आपोआप मोठा होईल या भूमिकेतून काम करत गेलो। आणि गेल्या वर्षभरापूर्वी जे काही सर्वजित सरांचा प्रयोग झाला आणि त्यानंतर जे काही आपण त्यांचं वंचित बहुजन आघाडीसाठी महाराष्ट्रभर जे काम बघताय आणि या शहरात सुद्धा नक्कीच या शहरामध्ये महानगरपालिकेमध्ये आपले नगरसेवक जातीलच याच्याबद्दल काही बोलायचंच नाहीये, पण चळवळ सुद्धा संघटन सुद्धा एक प्रामाणिक आणि स्वाभिमानी चळवळ या शहरामध्ये उभी झाली पाहिजे, युवकांची मोठी फळी या ठिकाणी उभी झाली पाहिजे, यासाठी आम्ही काम करणं फार महत्वाचं समजतो। आणि म्हणून अधिक बोलणार नाही, कारण की आणखी या ठिकाणी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष प्रियदर्शी सर आलेले आहेत, ते सुद्धा शुभेच्छा देणार आहेत। मी या ठिकाणी शुभेच्छा देत असताना आपल्या सर्वांना एकच सांगेल की गजब की एकता देखी लोगों की जमाने में, गजब की एकता देखी लोगों की जमाने में, जिंदों को गिराने में और मुर्दों को उठाने में। आणि हे कुठे थांबला पाहिजे, संघटनेत काम करत असताना ज्यावेळी जिवंत माणूस आहे त्याला मोठं करण्याचं काम, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम करा, चांगल्याला चांगलं म्हणा, वाईट असेल तर त्याला वाईट म्हणा। आणि जे काही आपलं सध्या चाललेलं आहे, कारण की मी या चळवळीत आलो, राजकारणामध्ये आलो, ते एकाच कामासाठी की आपल्याला बाळासाहेबांची साथ द्यायची आहे, त्याचबरोबर एक संघटन प्रामाणिक संघटन या ठिकाणी उभं करत आहे। राजकारण हे कोळशाच्या खाणीत काम करण्यासारखं काम आहे, त्या ठिकाणी कोळशाच्या खाणीत गेलं तर तुमच्या अंगाला काळा लागणारच, परंतु तुमच्या मनाला वाटलं पाहिजे की मी जे काही काम करतोय ते चांगलं करतोय, प्रामाणिकपणे करतोय, हे जर वाटत असेल तर तुम्ही कोणालाही घाबरण्याचं कारण नाही। आणि म्हणून सर्वजित सरांचं जे काही गेल्या 15-20-25 वर्षात त्यांचा राजकीय कार्यकर्ता अनुभव फार मोठा आहे, वयानं कमी जरी असलं तरी, मी वयानं खूप मोठं आहे दिसत नाही बघते नाही का, दिसत येण्यासाठी की मी काम करतोय ना, चळवळीचं जो काम करतो चांगला, जो कोण काम करतो तो कधीच त्याचं वय वाढत नाही कधी। आणि म्हणून मला तर मी आधीच ठरवलंय की माझं वय खूप असणार आहे, तुम्ही तुमचं सुद्धा वय खूप वाढल, मी सुद्धा कमीत कमी 85-90 वर्ष जगणार आहे, 90 वर्ष आहे माझं वय, हा 100 नको बघा। तर सरजी साहेब सुद्धा एकच शुभेच्छा देत असताना, आपल्याला जन्मदिवसाला शुभेच्छा देत असताना, आप जिओ हजारो साल साल के दिन हो 50,000 और ये दिन बार बार आए ये मेरा दिल गाए, अशा प्रकारच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो, धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा। यानंतर आपल्या या कार्यक्रमाचे महत्वाचे जे शुभेच्छा देणारे वक्ते आहेत ते महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते सन्माननीय ऍडव्होकेट प्रियदर्शी तेलंग सर यांना मी विनंती करतो त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या। सन्माननीय मन सर, उपस्थित भगिनींनो आणि बंधूंनो, एक सहकारी मित्र म्हणून चळवळीचा साथीदार म्हणून सर्वजित बोलावं कमी आहे, संघटना म्हटली की संघटनेमध्ये शिक्षण प्रशिक्षण आणि अनुशासन या महत्वाच्या बाबी आहेत, आणि या महत्वाच्या बाबीचं सिंबॉल म्हणजे सर्वजित बनसोळे आहे। ती कुठल्याही संघटनेला, मग ती धार्मिक संघटना असो, राजकीय संघटना असो, सांस्कृतिक संघटना असो, हे मूल्य पाळणं संघटना मोठी करण्याचं काम। मित्रांनो, सर्वजितच्या प्रेरणादायी भाषणाचा चव आपण सगळ्यांनी चाखली आहे, महाराष्ट्रात कुठला जिल्हा नसेल, तालुका नसेल जिथे याचा आस्वाद लोकांनी घेतलेला नाही। सर्वजित सरांचं भाषण आणि राहत इंदोरी सारख्या शहराचा शायर हे आपल्या सगळ्यांना राहत देणार आहे, सुखवणार आहे आणि दुश्मनांना बेचैन करणार आहे। त्यांनी चळवळीमध्ये जशी भाषणं गाजवली आता त्यांना संधी मिळाली आहे, तर पिंपरी चिंचवड आणि पुण्याचाच भार नाही तर अख्ख्या महाराष्ट्राचा भार वाजवण्याचं काम सर्वजित बनसोळे येणाऱ्या काळामध्ये करणार आहेत, अशी मी त्यांना शुभेच्छा देतो। मित्रो, आजच्या राजकारणाची महाराष्ट्रातली आणि देशभरातली स्थिती ही फार चांगली नाही, आणि या राजकारणाला दिशा देण्याचं काम हे फक्त आंबेडकरी राजकारण करू शकतं, याचं नेतृत्व आपण बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये बघत आहोत। पण हे नेतृत्व जर आपल्याला लोकांपर्यंत घेऊन जायचं असेल, ही चळवळ जर घेऊन जायची असेल, तर लाईफ इन्स्पायर लाईफ, जीवन हे दुसऱ्यांना प्रेरणारं जीवन देणारं असतं, आणि तसं उदाहरण आपल्या चळवळीमध्ये सर्वजित बनसोळे यांचं आहे। तेव्हा आजच्या या प्रसंगी मी
त्यांना महाराष्ट्र कार्यकारिणीच्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांचा मंगलमय होय, त्यांना जीवनात यश लाभो, त्यांना आरोग्य लाभो अशी आशा बाळगताना थांबतो. जय भीम. सर्वजित पंचोळे सर. अशा प्रकारचा वाढदिवसाचा कार्यक्रम करावा या मतात कमी पहिल्यापासून नव्हतो नाहीये, पण आपल्या सर्व अतिउत्साही कार्यकर्त्यांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांना जसं पाहिजे त्या पद्धतीनं त्यांनी नियोजन केलेलं आहे. आपण सर्वांनी वेगवेगळ्या पद्धतीनं जो माझ्यावर प्रेमाचा विश्वासाचा जो वर्षाव केलेला आहे त्याचा मी मनापासून स्वीकार करतो. बांधवांनो, आपल्या सर्वांना मला माहिती आहे 2-2.5 तास झाले आहेत. स्टेज हे माईक मंच अशा पद्धतीचं हा कार्यक्रम असावा असं मला वाटत नव्हतं किंवा मला त्याची काही कल्पना नव्हती इथं येईपर्यंत. मी या ठिकाणी तुम्हाला एवढंच सांगेल की आपण आयोजकांची पण तारंबळ समजून घेतली पाहिजे. यांना मनोगत व्यक्त करू दिलं, आम्हाला करू दिलं नाही हे फार मोठं गोड असतं. इथं बसलेले अनेकांना वाटत होतं की हे झाले ते लोक असे मोजत असतील, आता इथं राहिलं त्याचं झालं, किती लोक बोलणार आहेत, किती लोक बाकी आहेत, अनेकांच्या चेहऱ्यावर तेच पाहत होतो की आता किती बाकी राहिले, किती बोलणार आहेत. त्यामुळे याची मला कल्पना आहे, पण आपण सर्वजण हा जो काही सन्मान करताय हा सन्मान माझा नाही आहे, हा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा सन्मान आहे, हा फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीचा सन्मान आहे. आणि आज आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये मी महाराष्ट्र भरामध्ये जे काम करतोय हा जो सन्मान आहे तो आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा सन्मान आहे असं मी या ठिकाणी अत्यंत नम्रपणाने आपल्याला सांगू इच्छितो. कारण अनेक लोकांना भ्रम झालेले असतात, गाडीच्या खाली चालणाऱ्या कुत्र्यांना कधी कधी वाटतं गाडी मीच ओढतो. असे महाराष्ट्रात काही तथाकथित नेते काही आता भाजपच्या मांडीवर जाऊन बसण्याचा प्रयत्न करत आहेत, काही गेलेले आहेत. त्या सगळ्या लोकांना आम्हाला हेच सांगायचं आहे की जोपर्यंत तुम्ही या आंबेडकरी आंदोलनात आहात होतात, या जनतेनं तुम्हाला इथपर्यंत पोहोचवलेलं आहे, आपल्या सगळ्यांना याचं भान असलं पाहिजे. जनता ही बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करते, आपण त्याचे वाहक आहो म्हणून आपल्यावर पण करते, पण जनता आंबेडकरी विचाराचा विरोध तुम्ही करत असाल तर तुम्हाला पायदळी तुडवायला सुद्धा मागं पुढं पाहत नाही. खूप लोक पाहिले आहेत. आम्ही एक शायर म्हणतो ना की बेईमान कौम से जो खुलेआम हो गए, सफर में सियासत के वो नाकाम हो गए, कुर्सियों के लालच में जो नेता बिक गए वो तो मुन्नी से भी ज्यादा बदनाम हो गए. त्यामुळे माणसं मंत्री बनले, आमदार बनले, काय आमदार बनण्यासाठी लाळघोटेपणा करतात. त्यामुळे ते बनले पण त्यांना समाज व्यवस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचं जनतेच्या मनामधून सन्मान नाहीये. पण आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आजही तत्वासाठी संघर्ष करतात, पण करोडो लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेम आहे, सन्मान आहे, संघर्ष. बाळासाहेब आंबेडकर मंत्री नाही आहेत, कधीही बनू शकले असते, कधीही पाहिजे तेव्हा. आता तर तुम्ही पाहताय की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बाळासाहेबांच्या दरवाज्यात उभे असतात आणि कित्येक लोक मुख्यमंत्र्यांच्या दरवाज्यामध्ये उभे असतात. त्यामुळे आपण या तत्वांना या सिद्धांतांनाही समजून घेतलं पाहिजे. बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात काम करत असताना आम्हाला अभिमान आहे की विचारासाठी तत्वासाठी अत्यंत ठोसपणे काम करणारे नेते आदरणीय साहेब आहेत. आणि आज त्यांचं पाठबळ आहे, त्यांचा आम्हाला समर्थन आहे, सपोर्ट आहे की ज्यामुळे आम्ही कुठल्या मंत्र्याला, कुठल्या आमदाराला, कुठल्या नगरसेवकाला आणि अन्याय करणाऱ्या कुठल्याही गाव गुंडाला आम्ही कवडीची सुद्धा भीक घालत नाहीत. ही ताकद आम्हाला भारतीय संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या चळवळीतून मिळालेली आहे. आपण सर्वजण या ठिकाणी आलात, सगळ्यांच्या मला माहिती आहे की हे काही साधारण प्रवास नाही आहे. मी 20 वर्षापासून काम करतोय आणि काम कुठलं नाव कमवण्यासाठी नाही आहे, या कामातून कुठलं तरी राजकीय पद आणि प्रतिष्ठा मिळावी याच्यासाठी पण नाही आहे. मला एकच कळतं की या देशातला जो अंधश्रद्धा असेल, जातीवाद असेल, याला गाडून खऱ्या अर्थानं प्रत्येक माणसाला विज्ञानवादी आणि आंबेडकरवादी बनवणं हे आपल्या आंदोलनाचं काम आहे. माणसं मूर्ख ठेवायची आणि काहीतरी देशात आम्ही क्रांती करतो अशा वल्गना करायच्या या पागलपणामध्ये राहणाऱ्यांपैकी मी नाही आहे. लोकांना सेकंड क्लास ठेवून
देशाला फर्स्ट क्लास बनवायच्या गप्पा मारणाऱ्यांपैकी मी नाही आहे। मला आजही माहिती आहे की आपल्या जनतेमध्ये प्रचंड अज्ञान आहे। बाबासाहेब आंबेडकर पूजा करण्याची वस्तू नाही आहे। बाबासाहेब आंबेडकरी समजून घेण्याची आणि या देशातल्या प्रत्येक समाजाला समजवण्याची बाबासाहेब आंबेडकर एक हस्ती आहे। म्हणून मला वाटतं की जोपर्यंत भारतातल्या लोकांच्या मेंदूमध्ये गांधी गोळवणकर सावरकर आगरकर चिपळूणकर आहेत, जोपर्यंत या देशातल्या लोकांच्या डोक्यामध्ये जात आहे, उच नीचता आहे, मी पण आहे, तोपर्यंत आपल्या देशाला तुम्ही पाहिजे त्या पद्धतीचा देश बनवू शकत नाही। जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जो आजही आदिवासींपर्यंत पोहोचला नाही, जो आजही आमच्या शेड्यूल कास्ट मधल्या शेकडो जातींपर्यंत पोहोचला नाही, ते आपल्यातले सुद्धा जे आता कुणीतरी इथं बोलत असताना सांगितलं, मी आता 8 दिवसापूर्वी एका मंदिरावर गेलो, सटवाईचं मंदिर, पण ते सटवाईचं मंदिर नसून 7 वाहनांनी बांधलेली बुद्ध लेणी आहे। अहो 200-300 माणसं सटवाईचे सगळे भक्त खाली उभे, वरी जायचं नाही, ते आमच्या पोरांनी काहीतरी घोषणा केली बुद्ध लेणी आहे, माणसं आपलीच, पण ती माणसं त्या लेणीला बुद्धाची लेणी म्हणून स्वीकारायला तयार नाहीत। पंढरपूरच्या मंदिरापासून बालाजीच्या मंदिरापासून पुरीच्या मंदिरापर्यंत सगळ्या देशातले 84,000 स्तूप आहेत की जिथं बुद्धाच्याच मूर्ती आहेत। अरे आपली माणसं सटवाईच्या पूजेमध्ये होती तरी मी त्या लोकांना घोषित केलं की मरी माय पुची माय सटवाई सगळे आमच्याच देव आहेत, ते तुमचं नाही, तुमच्या देव वेगळे आमच्याच देव आहेत। पण तिथं गेल्यानंतर या गोष्टींचा अनुभव आला की आपली माणसं, तुला सगळ्यांना माहिती आहे की ढोंगी लोक काही कमी नाही, पुढच्या दरवाजात काय आणि किचन रूम मध्ये काय हे आपल्याला सांगायला नको, म्हणून आपल्या ढोंगी लोकांना आमचं हे सांगणं आहे, कारण हे जोपर्यंत बदलत नाही, कारण आता मोठ्या प्रमाणामध्ये एक माणूस आपला गेला, आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेला आणि समाजाला आता आर्थिक उन्नती करण्याची भाषा चालू झालेली आहे, त्यामुळे मला कल्पना आहे की पैशाच्या आधारावर अनेक वर्षापासून आपल्या चळवळी दडपल्या जातात, पण भारत सरकारचे आकडे तर सांगतात की आपली माणसं भिकारीचा भिकारीच आहे। बीपीएल मध्ये कोण आहे, मग बीपीएल साठी मोर्चे काढतात तो आपली माणसं, बिलो पॉवर्टी लाईन, दारिद्र्य रेषा, मी त्याला कधी कधी मराठवाड्यातल्या भाषेत दलिंद रेषा म्हणतो, मी माणसं मोर्चे काढतात, माझं दारिद्र्य रेषेत नाव आलंच पाहिजे, हजारो लोक भांडतात सरकारला, सरकार काय म्हणतं, नाही नाही तुझं नाव येऊ शकत नाही, तुझं घर मला दरिद्री वाटत नाही। अरे लाखो लोक मला दरिद्री घोषित करा म्हणून मोर्चे काढतात, इतकी वाईट अवस्था आपल्या देशामध्ये आहे। आपल्या देशात एक वाईट रेशन कार्ड आहे, पांढर, एक निळ, एक नारंगी आणि एक पिवळं, आपल्याला पिवळ्या राशन कार्डच्या पलीकडं फार फार तर नारंगीच माहीत असेल आपल्याला, पण निळ राशन कार्ड आणि पांढरं राशन कार्ड कोणी बघितलं तरी का आपल्यापैकी, सगळे पिवळ्या राशन कार्ड मध्ये आमची नावं दरिद्री म्हणून आम्हाला घोषित करा अशी पाळी आपल्या सगळ्यांवर येते, ती वाईट अवस्था आहे। मला आपल्या सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की पैशासाठी आपल्या अनेक लोकांनी आंबेडकरी चळवळीचे समझोते केले, आंबेडकरी विचारांचे समझोते केले, जेव्हा आंबेडकरी चळवळी सोडून सगळं काही केलं, पण पैसे आले का आपल्या लोकांकडं, जी अवस्था आहे ती फार बिकट आहे। म्हणून मला एवढंच आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की आपण आपला स्वाभिमान जपलाच पाहिजे, आपण आपल्या रस्त्यावर चाललं पाहिजे, नक्कीच आपल्याला जे काही दिलंय, जे काही भेटलंय ते बाबासाहेबांच्या संघर्षातून भेटलंय, भविष्यात सुद्धा आपल्याला फुकट काहीच भेटणार नाही, तो भविष्यातलाही संघर्ष आपण सर्वजण मिळून करूया। मी पिंपरी चिंचवडचं वातावरण मला चांगलं माहिती आहे, मी 7-8 वर्षापासून शहरातली अशी एक वस्ती नाही की ज्या वस्तीत आपण जात नाही, आपण फक्त भाषण करणारीच माणसं आहोत असं नाही, तर पोलीस स्टेशन दवाखान्यापासून प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये उभ्या असणाऱ्या लोकांपैकी आपण आहोत। येणाऱ्या काळामध्ये या पिंपरी चिंचवडवर, कारण आभाळ खूप फाटलंय, मी फाटलेलं आभाळ शिवण्याबद्दल बोलणार नाही, पण जे आपल्या हातात आहे या पिंपरी चिंचवडवर वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकला पाहिजे। वंचित बहुजन आघाडीच्या विचाराशिवाय इथला महापौर बनता कामा नये, अशा प्रकारची आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे। मलाही वाटतं की हे आपल्या सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजे। वाढदिवसाला राजकीय स्वरूपामध्ये न घेता आपण सगळेजण परिवर्तनावर प्रेम करणारी माणसं आहोत। आपण सर्वजण एकत्र येऊन या पिंपरी चिंचवडमध्ये आंबेडकरवादी राजकारण म्हणा समाजकारण येणाऱ्या काळामध्ये आपण मजबूत करूया। आपण सगळ्यांनी दिलेल्या ज्या शुभेच्छा शब्दरूपी असतील या पुष्परूपी असतील त्या सगळ्या शुभेच्छांचा मी मनापासून स्वीकार करतो आणि आपण सगळ्यांचे या ठिकाणी शतशत आभार मानतो। मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथींचे खरंच मनापासून आभार मानतो। या ठिकाणी ऍडव्होकेट कांबळे सर आले आहेत, एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आपण परत एकदा अभिनंदन करूया, कारण
या शाही फेक प्रकरणामध्ये खऱ्या अर्थाने न्यायाधीशासमोर आपली बाजू मांडणाऱ्या चार महत्त्वाच्या वकिलांपैकी ते अत्यंत महत्त्वाचे वकील आहेत. आदरणीय भाऊसाहेब डोळस साहेब आहेत, या ठिकाणी तेलंग सर आहेत, आमचे तायडे साहेब आहेत, अनिल भारतीय, संजीवनजी आहेत. प्रत्येकाची नावं उल्लेख यासाठी काही महत्वपूर्ण आहेत. आमच्या मंदाकिनी ताई आहेत, अनिता ताई आहेत, ते विचार मंचावर आहेत. अमोलजी डोळस आहेत, आमचे गायकवाडजी आहेत. आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. तुमच्या शुभेच्छांनी मला भविष्यामध्ये ज्यांनी कुणी आता 10 आमदाराची भाषण करताना आपले लोक बोलते तर महाराष्ट्रामध्ये किमान एवढी ताकद आपण बनवूया की बाळासाहेब आंबेडकरांना विचारल्याशिवाय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनणार नाही. एवढी ताकद आपण सगळे माणसं मिळून बनवूया. आपल्या सगळ्यांच्या प्रेमाचा मी मनापासून स्वीकार करतो. धन्यवाद. जय भीम.
Let's go!